पुन्हा यमी किचनमध्ये तुमचे खूप खूप स्वागत करीत आहे. आज मी तुम्हाला चिकन रेसिपी दाखवणे, म्हणजे चिकनची ग्रेव्ही कशा पद्धतीने करायची. म्हणजे ही ग्रेव्ही सुक्या पद्धतीने नाही, थोडी पातळ असणार ही ग्रेव्ही. आणि ही जी पद्धत आहे ही माझी स्वतःची पद्धत आहे. तुम्ही ह्या पद्धतीने बघा मी कशी रेसिपी करते, आणि एकदम इझी वेने शिकवणार आहे. आणि हे आता सध्या असं आहे की माझ्याकडे वेळ नाही, आणि मी तुम्हाला फटाफट कशी रेसिपी करायची कुकरमध्ये हे दाखवणार आहे. तर आपण इथे 1 किलो चिकन घेतलंय, 1 किलो चिकन घेतलंय. तर त्याच्यामध्ये मी हे मसाले सगळे ऍड करते. मी इथे धना पावडर घेते 1 टीस्पून, लाल काश्मीरी मिरचीचं हे घेतलंय मी 1.5 चमचा, हळद, जिरा पावडर, माझ्याकडे एव्हरेस्टचा चिकन मसाला आहे, तो पण मी याच्यामध्ये 1 ते 1.5 टीस्पून ऍड करते. काळी मिरी पावडर म्हणून घेतलाय 1/2 टीस्पून, आणि नंतर मी 2 टीस्पून दही घेते. मी 1 टेबलस्पून अद्रक लसूणची पेस्ट, आणि इथे माझ्याकडे पुदिना चटणी आहे, ती पण मी याच्यामध्ये मिक्स करते 1 ते 1.5 चमचा. म्हणजे हा फक्त पुदिना नाही आहे, याच्यामध्ये मी मिरची पण टाकलेली आहे, कोथिंबीर पण ऍड केलेली आहे. तर हे पूर्ण मी मिश्रण एकत्र करून ठेवते, आणि हे सगळं मी मिश्रण एकत्र करून ग्राइंड केलंय, आणि ते मी 1 पेक्षा थोडं जास्त घेतलंय. आता हे सगळं मिश्रण आपण मॅरिनेट करून घेऊया, म्हणजे आपल्या मसाल्याला मस्तपैकी बाइंडिंग येणार. आता हे मी मस्तपैकी बाइंडिंग केलं, म्हणजे मॅरिनेट करून ठेवलंय. आता हे मी फक्त अर्धा तासच ठेवणार आहे, अर्धा तासानंतर याच्या पुढची रेसिपी आपण बघूया. आता आपलं चिकन करी कशी बनवायची मी ती तुम्हाला दाखवते. इथे मी कुकर घेतलाय, हा माझा छोटा कुकर आहे, याच्यामध्ये तुमचं चिकन फक्त 15 मिनिट्समध्ये होऊन जाईल. तर आता हे मी इथे कुकर ठेवलाय, त्याच्यामध्ये मी 4 टेस्पून तेल घालते, कारण जेव्हा आपण चिकनची ग्रेव्ही बनवणार त्याच्यासाठी तेल जास्त प्रमाणात वापरलं तर आपल्या ग्रेव्हीला मस्त टेस्ट येईल. मी ते 4 टीस्पून तेल घेतलंय. आता आपलं तेल मस्तपैकी तापलंय, इथे मी एक मोठा कांदा घेतलाय बारीक करून. आता हा कांदा मस्तपैकी भाजून घ्यायचा. आता आपला कांदा मस्तपैकी फ्राय झालाय. आता हे मी चिकन ऑलरेडी मॅरिनेट करून ठेवलेलं होतं, तर आता अर्धा तास होऊन गेला. तर आपण आता ह्या जे आपला कांदा फ्राय झालाय त्याच्यामध्ये ते आता आपला जो कांदा फ्राय झालाय त्याच्यामध्ये हे मॅरिनेट केलेलं चिकन आपण ऍड करलेलं आहे. आता हे चिकन मी ह्याच्यामध्ये मिक्स केलंय. आता आपलं जे तेल आणि कांदा आहे त्याच्यामध्ये आपण मस्तपैकी हे चिकन फ्राय करून घ्यायचंय. चिकन आता आपलं मस्तपैकी तेलामध्ये फ्राय झालंय. मी याच्यामध्ये बिलकुल पाणी यूज केलं नाहीये, कारण चिकनला नॉर्मली आपण दही वगैरे सगळं ते मॅरिनेट करून घेतलं, त्यामुळे आपल्या चिकनला मस्तपैकी पाणी सुटलंय. आपल्याला त्याच्यामध्येच ती ग्रेव्ही करायची. आता ह्याच्यामध्ये माझ्याकडे वाटप मसाला आहे, हा वाटप मसाला आहे, कांदा, खोबरं आणि अक्का मसाला आहे. तर ह्याची जी लिंक आहे ना, मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये ऑलरेडी अपडेट केलेली आहे, तुम्ही बघू शकता कशाप्रकारे मी हा मसाला केलेला आहे. आता हा मी मसाला तुम्हाला ज्याप्रमाणे ग्रेव्ही हवी असेल त्याप्रमाणे तुम्ही घेऊ शकता, कारण ही मी ग्रेव्ही 4-5 माणसांसाठी करते, त्यामुळे मी मसाला जास्त प्रमाणात घेतलाय. आता हा मसाला पण आपण मस्तपैकी तेलात
भाजून घ्यायचा. आता बघू शकता मस्त अशी तेलाची तरी पण आली. आता याच्यावरून आपण मसाले ऍड करायचे आपले. मी आता याच्यामध्ये मसाले ऍड करते कारण मी ऑलरेडी धने पावडर बाकीचे जे मसाले आहे ते मी मॅरिनेट करताना युज केले. तर मी इथे आता फक्त माझा हा घरगुती मालवणी मसाला आहे तो मी युज करणार आहे. मी 2 टीस्पून मसाला घेतलाय. त्याच्यानंतर मी 1/2 टीस्पून गरम मसाला हे करते ऍड करते. आणि लाल कलर येण्यासाठी माझ्याकडे इथे लाल काश्मीरी मिरची आहे ती पण मी 1 टीस्पून घेतली. हे सगळं मी मिक्स करून घेणार आहे. आपले मसाले पण मस्त पैकी त्या चिकनला लागले. आता त्याच्यानंतर माझ्याकडे इथे टोमॅटोची प्युरी आहे. मी इथे 4 टोमॅटो घेतले आणि त्याची मी प्युरी केली. ती प्युरी पण मी मिक्स करून घेणार. आता आपल्याला हे चिकन थोडं पातळ करायचंय. त्याप्रमाणे आपल्याला कन्सिस्टन्सी ठेवायची आहे. तर मी ह्याच्यामध्ये थोडं पाणी मिक्स करते. मी ऑलरेडी पाणी ऍड केलंय. तर तुम्हाला ज्या पद्धतीने ग्रेव्हीची कन्सिस्टन्सी हवी असेल त्याप्रमाणे करू शकता. कारण हा मी तुम्हाला रस्सा दाखवलाय. तर मी सुक चिकनमध्ये नॉर्मली पाण्याचा वापर खूप कमी करते पण ही आपली थोडी रस्सा टाईप चिकन आहे आपलं. तर माझ्या ग्रेव्हीची कन्सिस्टन्सी अशी असणार. आणि ह्याच्यामध्ये मी आता वरून ओळीनुसार मी मीठ ऍड करते. तुम्ही बघू शकता. आणि आता आपला कुकर अशा प्रकारे बंद करून घ्यायचा आहे. आणि त्याला फक्त 3 शिट्स काढायचे कारण हे बॉयलर चिकन आहे. तर बॉयलर चिकन शिजायला वेळ लागत नाही. तर हार्डली 3 शिट्या काढायचं आपलं चिकन मस्तपैकी शिजेल. आणि आपण नंतर 3 शिट्या झाल्यानंतर मी तुम्हाला दाखवते कशा प्रकारे आपलं चिकन झालं.